राजधानी राजधानी जिल्हा कारागृह नंदुरबार येथे अटकेत असलेल्या नातेवाईकांच्या जामीन करण्यासाठी सॉल्वेन्सी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी 1000 लाच स्वीकारणाऱ्या शहादा तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपिक व एका खासगी इसमास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असून दोघांना अटक करण्यात आली आहे. साक्षीदारासमोर लाच स्वीकारताना रंगेहात पकडले असून पंकज दिगंबर आयलापूरकर कृष्ण सुदाम जगदेव या दोघांना तहसील कार्यालय शहादा येथून ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र सुनील कडासणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक लाच प्रतिबंधक विभाग नंदुरबार यांच्या पथकाने केली आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी सागर पाटील नवापूर. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.